ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. आपण पाहताय गेल्या एक दीड महिन्यापासून आदरणीय सुनेत्रा वहिनींची उमेदवारी जाहीर झाल्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जनतेनी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतली आहे. आणि दादांनी ज्या पद्धतीने कामं मतदारसंघामध्ये केली, दादांनी जी कामं मतदारसंघामध्ये केली त्या मतदारसंघातल्या जनतेने दादांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. आज देखील आपण पाहताय आमच्या दृष्टिकोनातून आजची ही सांगता सभा नाही तर आदरणीय सुनेत्राबाईंच्या विजयाची सभा आहे. आणि इतक्या चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा बारामतीकरांनी दिला आहे. बारामतीची जनता ही विकासासोबत जाणारी आहे, दादांच्या कामासोबत जाणारी आहे, त्याच्यामुळे विजय हा वहिनींचाच होणार आहे. आपण दोन्ही सभा पाहिला. या सभेमध्ये आदरणीय दादांनी केलेली विकास कामं सांगितली आणि कामं सांगायला सुद्धा वेळ कमी पडला. विकास कामं केली होती म्हणून सांगू शकले, त्या सभेमध्ये सांगायला कामं नव्हती, त्याच्यामुळे अशा पद्धतीची नौटंकी करावी लागली. आणि नौटंकी म्हणजेच या ठिकाणी समोरच्या उमेदवाराचा पराजय आहे तो त्यांनी आजच मान्य केला. 7 तारखेनंतर इथं कुणी दिसणार नाहीतर मी मिशा काढेल असं अजित पवार म्हणले होते. त्यानंतर त्याला श्रीनिवास पवारांनी उत्तर दिले, ते असं म्हणतात की दादांना 7 तारखेनंतर मिशा काढून फिरावं लागेल. अशा पद्धतीच्या वल्लग्न कराव्या लागतात, लोकांमध्ये जाऊन अशी विधानं करावी लागतात, त्याच्याशिवाय तेही चर्चेत राहणार नाही. पण दादांनी जी काही कामं केलेली आहेत ही महाराष्ट्राला माहिती आहेत, महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहेत, बारामतीकरांना माहिती आहेत. त्याच्यामुळे 7 तारखेची निवडणूक झाल्यानंतर 4 जूनच्या निकालानंतर बारामतीकर विजयाची प्रचंड मोठी रॅली काढतील आणि दादाच या बारामतीमध्ये असतील आणि ही जनता बारामतीला साथ देईल. लाखाच्या संख्येने सुनेत्रा वहिनी निवडून येतील ही आमची खात्री आहे. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. बऱ्याच दिवसापासून आपण पाहत आहे रोहित पवार हे काहीतरी बालिश ट्विट करतात, बालिश विधानं करतात आणि हे विधानं करणं, ट्विट करणं आणि ते स्वतः सगळं करतात. बिचाऱ्यांनी काहीतरी शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला होता, काही यात्रा काढल्या, त्या सक्षम झाल्या नाही म्हणून काही जत्रा काढल्या, पण लोकांचा कुठेही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. दुर्दैवांना त्यांना अशा पद्धतीचे कारनामे करावे लागतात आणि हे दुर्दैव आहे राजकारणाचं पण. आणि असे प्रतिनिधित्व ज्या विधानसभेला लागले त्या जनतेचं सुद्धा की अशी बालिश जाळी ते सातत्याने करत असतात, जनता सुज्ञ आहे. तुम्ही सातत्यानं सुप्रिया सुळे असं म्हणतात की आम्हाला भाजपला दुसरा कुठलाच उमेदवार सापडला नाही, आमच्या घरातलाच उमेदवार गेला, जे आजपर्यंत भाजपला जमलं नाही ते घरातला उमेदवार सोडून. मी सातत्याने तेच सांगते की समोरच्या या लोकांना बोलण्यासारखे कोणती विधानं नाहीत, विकासाचे मुद्दे नाहीत, केलेली कामं जनतेमध्ये जाऊन सांगावीत अशा पद्धतीची कामं नाहीत. 15 वर्षामध्ये जनतेची कामं केली असती तर स्वतःच्या नावावरती त्या निवडून आल्या असत्या, पण 15 वर्षामध्ये कोणतीही कामं केली नाहीत, त्याच्यामुळे 84 वर्षाच्या वडिलांना घेऊन त्यांना गावोगावी जाऊन फिरावं लागतंय. एक संसदरत्न पुरस्कार आहे जो चेन्नईच्या एका 10x10 खोलीतल्या प्रायव्हेट कंपनीमधून मिळतो, तो यांनी घेतला आहे. त्या संसदरत्न पुरस्काराचा ना संसदेची संबंध आहे, ना संसदेतल्या कामकाजाशी संबंध आहे, ना बारामतीकरांच्या कामाशी संबंध आहे, ना जनतेशी संबंध आहे. पण तो जो पुरस्कार मिळाला असता तर तो पुरस्कार त्याचा आनंद बारामतीकरांनी साजरा केला असता, महाराष्ट्रातल्या जनतेने साजरा केला असता, पदाधिकाऱ्यांनी साजरा केला असता, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी साजरा केला असता, कोणालाही त्याचा आनंद वाटला नाही. कारण की पुरस्कार हा प्रायव्हेट कंपनीमधून आला आहे, त्याच्यामुळे स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासाठी त्यांना स्वतःचेच बॅनर लावावे लागले, हे त्यांच्या राजकारणाचं दुर्दैव आहे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.